नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन शेकडो अधिक वर्षे उलटून गेली असली तरीही त्यांचा महिमा दिवसेदिवस वाढतच आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तीने महाराष्ट्रातील घराघरातून नित्य सुरू आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवित आहेत. स्वामींना मानणारा वर्ग मोठा आहे. स्वामीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक कथा या भाविकांनी घेतलेल्या अनुभवातून समोर आलेल्या आहेत. अशीच एक कथा घडल्याचे सांगितले जाते. एक भक्त नित्यनियमाने स्वामीची सेवा करत असतो. एकदा त्यावर मोठे संकट येते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तो स्वामीचा धावा करतो. मात्र संकट अधिकच गहिरे असते. त्रास पण वाढतो. बाहेर कसे पडावे हे त्याला कळतच नाही. अशातच काही दिवसांनी हळूहळू तो भाविक संकटमुक्त होतो. परंतु स्वामीने मदत केली नाही अशी धारणा तो करून घेतो. त्यामुळे स्वामीसेवेकडे त्याचे दुर्लक्ष होते. मात्र काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडते. संकट काळात तुझ्या सोबतच होतो मी, याची ती साक्ष आहे. भाविकाला स्वप्नात दिसते की स्वामी आणि तो एका भला मोठ्या वाळवंटातून जात आहेत. कितीतरी वेळ झाला, दोघीही चालत आहेत. नेमका बाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही दृष्टीपथात येत नाही. उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे. हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण शरीर घामाघूम झाले आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वामी शांतपणे आणि हसतमुखाने सोबत चालत आहेत. मात्र काही वेळाने भाविकाला वाळवंटात पायांचे दोघांचे ठसे उमटलेले दिसतात. याबाबत तो स्वामींना विचारतो, स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे? या प्रश्नावर स्वामी उत्तर देतात की हे पावलाचे ठसे तुझ्या आणि माझेच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकट काळात मी तुझ्या सोबतच होतो, याची ती साक्ष आहे. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच्याच पावलाचे ठसे दिसतात. यावर स्वामी, जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपण सोडून गेलात, त्यामुळे माझे एकट्यांच्याच पायाचे ठसे आहेत ना? या भाविकाच्या प्रश्नावर स्वामी म्हणतात, नाही रे वेड्या, येथून पुढे मी तुला माझ्या खांद्यावर घेतले होते. स्वामीच्या उत्तराने भाविक स्तब्ध होतो. त्याला खूप पश्चाताप होतो. संकट काळात आशेचा एक नवी उमेद देत असतात ते स्वामी समर्थ. धन्यवाद.